गुंजवण्या गावातून सुरुवात केलेली आहे आणि आपण आता चोर दरवाजा मार्गे राजगडामध्ये प्रवेश करणार आहोत. सॉल्विंग ग्लोबल वॉर्मिंग. पक्ष्यांचे आवाज आहे का? पक्ष्यांचे उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून निसर्गाने असं वरती छत तयार केलेलं आहे. म्हणजे अक्षरशः 1 ते 1.5 तास चालतोय आम्ही, पण पूर्ण वरती सर्व हिरवळ आहे. चोरवाटेची सुरुवात झाली आहे. चोर दरवाजा आहे. अजून लय काही आता तुम्ही कष्ट घेऊ दे. ते तर आहेच.
पद्मावती मंदिर आहे फुकटची असे पद्मावती मंदिर आणि सदरपासून पुढे आल्यावर दोन रस्ते जातात हा बाले किल्ला आणि हा सुवेळा माची तर आपण आता सुवेळा माचीकडे जाणार आहोत तास लागू शकतो सुवेळा माचीला पोहोचायला देरी टेकन जा टेकू द्यायची गरज आहे इथे वरती जाणार वरती आता वाटत होती हो आरामात खाली पोहोचला गावल ते सुवेळे माचीकडे जायला आम्ही शॉर्टकट मारला आणि हा रस्ता आलेला आहे त्या गावातून सुरुवात केली या मार्गे इथून वरती आणि ही चोरवाट तिथून वरती येऊन हा बाले किल्ला आणि तिथून इथून हा रस्ता सुवेळे माचीकडे जाण्याचा मार्ग समोर सुवेळे माची हे हलत आहे सांभाळून याला धरू नका रे अरे बापरे हा इथं तर एकदम अवघड आहे पालेगेला दरवाजा सुवेळा माची तिथून इथपर्यंत आलेला चलूया फायनली बालेकिल्ल्यापर्यंत पोहोचलेलो आहे तान भागवायला पाणी असलं ना सोबत की बाकी काही अडथळा नाही जेवण नसलं तरी चालेल पाणी सोबत पाहिजे
चंद्राचं तळ आहे म्हणून त्याला चंद्रतळे नाव ठेवलंय. वरती आल्यावर हे राजवाड्याचे अवशेष आहेत. समोरच